हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 27 जानेवारी 2024 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता फ्रेंड्स वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर प्रश्न आहे, फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे, गॅब्रियन अटल यांची फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, गॅब्रियन अटल हे कोणत्या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहे? तर हे फ्रान्स देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरलेले आहे. उत्तर आहे, फ्रान्स. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर राशिद खान हे संगीत क्षेत्राशी संबंधित होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संगीत घराण्याचे गायक होते? तर ते रामपूर सहस्वान या घराण्याचे गायक होते. उत्तर आहे, रामपूर सहस्वान. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कोणते पुरस्कार मिळाले? तर त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण, जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार मिळालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांना कोणत्या वर्षी भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर राशिद खान यांना 2022 या साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना 2012 साली कोणत्या राज्याच्या सर्वोच्च बंगभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते? तर यांना पश्चिम बंगाल या राज्याच्या वतीने सर्वोच्च बंगभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्तर आहे, पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोठे पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? उत्तर आहे, मुंबई. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगातील किती कोटी लोक दररोज 180 रुपयांपेक्षा कमी खर्चात गुजराणा करतात? तर उत्तर आहे, 70 कोटी लोक दररोज 180 रुपयांपेक्षा कमी खर्चात गुजराणा करतात. उत्तर आहे, 70 कोटी लोक. पुढचा प्रश्न पाहूया. फ्रान्स बेकनबॉर यांचे नुकतेच निधन झाले, ते जर्मनीच्या कोणत्या वर्षाच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते? तर फ्रँक बेकनबॉर हे 1974 या वर्षीच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते. उत्तर आहे, 1974. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या ई गव्हर्नर्स निर्देशांकात कोणत्या महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावलेले आहे? उत्तर आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या 2 महानगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरलेला आहे? तर त्या आहेत, सासवड महानगरपालिका व लोणावळा महानगरपालिका. या
सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरलेल्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भूतान या देशात किती जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहे? उत्तर आहे 47 जागांसाठी भूतान या देशात सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भूतान या देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाने एकूण किती जागा जिंकलेल्या आहे? तर उत्तर आहे 30 जागा जिंकलेल्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशांनी आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे? उत्तर आहे चीन. तर चीन या देशाने आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे एकूण 26 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य हे बाल गुन्हेगारीत प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने कोणाला सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे विजय प्रकाश श्रीवास्तव यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 10 जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 10 जानेवारी हा दिवस देशामध्ये विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवसाची सुरुवात 2006 या सालापासून झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशात हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे किर्गिस्तान. तर किर्गिस्तान या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेले आहे. उत्तर आहे किर्गिस्तान. तर किर्गिस्तानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर किर्गिस्तानची राजधानी आहे बिश्केक. भाषा आहे किर्गिज रशियन. राष्ट्रप्रमुख आहेत अल्माझेक अतांबाएव. पंतप्रधान आहेत झांतोरो सतीबाल्दीएव. स्वातंत्र्य दिन आहे 25 डिसेंबर 1991 आणि चलन आहे सोम. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.